श्रीराम समर्थ परमार्थ साधकांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदलेकर महाराज यांची अमृतवाणी संकलन डॉक्टर मनोहर वर्टीकर ऑडिओ क्रमांक तीन प्रश्न क्रमांक अकरा साधकांच्या प्रगतीच्या पायऱ्या कोणत्या उत्तर ज्या लोकांना आपल्यामध्ये दोष आहेत हे कळतच नाही ते लोक अगदी खालचे समजावेत ज्यांना आपला दोष कळतो ते दुसऱ्या प्रतीचे समजावेत आपण प्रयत्न करूनसुद्धा भगवंताच्या आड येणारा दोष जात नाही म्हणून तळमळ असणारे लोक हे सर्वात चांगले साधकाने तसे बनले पाहिजे मुंगी डोंगरावर चढण्याचा प्रयत्न करते आणि कालांतराने का होईना पण वर पोचल्याशिवाय राहत नाही हे ध्यानात धरून आपण प्रयत्नाला लागूया प्रश्न क्रमांक बारा नामाने जीभ जिंकली जाते असे आपण म्हणता त्याचा अर्थ काय उत्तर जिभेची कामे दोन खाणे आणि बोलणे बोलण्यावर ताबा येण्यासाठी नामाचा अभ्यास करावा सपाटून नाम घ्यावे कोटी दोन कोटी नाम घेतले की खाण्याची वासना आपोआपच कमी होते मग शरीराला थोडे अन्नही पुरते पुढे पुढे बोलण्याची उर्मीही आतून लटकी पडते ज्याने जीभ जिंकली त्याने अर्धा परमार्थ जिंकला असे खुशाल समजा पण कोणी अनुभव घेऊन पाहतच नाही त्याला काय करावे प्रश्न क्रमांक तेरा मोक्ष म्हणजे काय उत्तर अखंड नामात राहणे यालाच मोक्ष म्हणतात प्रश्न क्रमांक चौदा अनुसंधान ठेवणे म्हणजे काय उत्तर आपण कोणतेही कृत्य करीत असताना ज्या करता ते कृत्य आरंभले ते जसे आपल्या डोळ्यासमोर असते त्याचप्रमाणे नाम घेताना आपण नाम कशाकरता घेतले त्याची अखंड जाणीव असावी ही जाणीव अखंड ठेवणे मी भगवंताचा आहे हे जाणणे याचे नाव अनुसंधान ठेवणे उठणे बसणे जप करणे वाचन करणे गप्पा गोष्टी करणे विनोद करणे वगैरे सर्व क्रियांमध्ये भगवंताशी संबंध आणि संदर्भ असावा हेच अनुसंधान होय भगवंताचे अनुसंधान कोण कसे ठेवील याचा नेम नाही कोणी पूजा करून ते ठेवील कोणी भजन करून ते ठेवील कोणी नामस्मरण कोणी मानसपूजा करून ठेवील तर कोणी चित्रकलेमध्ये सुद्धा ठेवील भगवंताचे अनुसंधान हे आपले ध्येय ठरवून त्याला अनुसरून बाकीच्या गोष्टी आपण कराव्यात स्त्रियांना अनुसंधान म्हणजे काय हे लक्षात ठेवणे अगदी सुलभ आहे कुलीन स्त्रीचे सदा पदराकडे लक्ष असते कितीही घाई असली कितीही मोठी कामे असली कितीही मुले अंगावर खेळत असली तरी बाईचे कधी पदराकडे दुर्लक्ष होत नाही पदराकडे लक्ष ठेवणे तिचा एक देह स्वभावच होऊन बसतो स्त्रीची ही जी अवस्था होते ती साधकाची नामाबद्दल होणे अगर भगवंताच्या स्मरणाबद्दल होणे यालाच भगवत अनुसंधान म्हणतात प्रश्न क्रमांक पंधरा भक्ती म्हणजे काय उत्तर व्यापक दृष्टीने पाहिले तर भक्ती म्हणजे आवड सर्व लोक एक परीने विषयाची भक्तीच करीत असतात परमार्थात भक्ती म्हणजे परमात्म्याची आवड असा अर्थ आहे भगवंताच्या इच्छेने अकर्तेपणाने कर्म करणे म्हणजेच भक्ती करणे होय संसाराची आसक्ती किंवा प्रेम ज्याप्रमाणे प्राण गेला तरी सोडत नाही तद्वतच रामाविषयी प्रेम करणे यास भक्ती म्हणतात नश्वर वस्तूविषयी आसक्ती याचे नाव प्रेम तर शाश्वत रामपदी आसक्ती याचे नाव भक्ती विषयाची आवड ही देहबुद्धीला धरून देहबुद्धी वाढवणारी आणि स्वार्थी असते कमी ही कमी झाल्याशिवाय परमात्म्याची आवड म्हणजे भक्ती उपजणे शक्य नाही याकरता भक्तिमार्गातली पहिली पायरी म्हणजे मोबदल्या रहित निष्काम निस्वार्थी परमात्मा स्मरण करणे आणि शेवटची पायरी म्हणजे आपण स्वतःला विसरणे देहबुद्धी विगलित होणे परमात्मा प्राप्तीसाठी देहरक्षण करणे पुढील प्रश्नोत्तरे पुढे पाहू श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।